सुप्रभात मित्रांनो, आज आपण पायनॅपल शिरा बघतो आहे. त्यासाठी मी अंदाजाने तूप घेतला आहे. तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त घेऊ शकता. हा पेलावर रवा आहे, त्या हिशोबाने मी साधारण पाव पेला तूप घेतला, अर्ध्यातलं अर्ध. आणि वर कमी पडते असं वाटलं तर वरून आपण टाकू शकतो. म्हणून आधीच जास्त टाकू नका, कारण नंतर मग तूप 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 होतं आणि मग ते बरं नाही लागत. पायनॅपल शिऱ्यासाठी आपण आता पहिले ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. बदाम, काजू, मनुका हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स जसं तुम्हाला हे आवडेल तसं. तर हे पायनॅपल मी साधारण एक पेला रवा आहे तर साधारण एक पेलाच पायनॅपल घेतलाय. तर ह्याच्यातलं अर्ध पायनॅपल मी ह्याच्यावर ड्रायफ्रुट्स बरोबर भाजून घेणार आहे, म्हणजे परतून चांगलं तुपात घेणार आहे. आणि अर्ध मी मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे. एकीकडे आपण दुसऱ्या छोट्या गॅसवर एक पेला दूध आणि तेवढंच एक पेला पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. फार छान लागतो, वेगळी टेस्ट. आता हे आपण गरम उकळी येण्यासाठी ठेवणार आहोत. चांगलं थोडस लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आणि नंतर त्याच्यात आपण रवा घालून रवा लाल होईपर्यंत परतून घेणार आहे. चांगला लाल रंग आला आहे तर आपण रवा टाकतो आहे. सुरुवातीला थोडं बारीक गॅसवरच रवा सारखं परतत राहा, लाल रंग आला पाहिजे. नंतर मग मीडियम गॅस वरती तुम्ही त्याला चांगला परतत राहा. आणि तूप असं सुकं तूप कमी वाटलं तर वरून तुम्ही एक दोन चमचे घालू शकता. मी सध्या नाही घालत आहे, कारण भाजल्यानंतर नेहमी रवा थोडा तूप सोडतो. तो अंदाज घेऊन मग मी तूप घालणार आहे. पायनॅपल मिक्सरला बारीक करून घेतलंय. थोडं केशर घेतलंय, ते दुधात भिजवून घेणार आहे. केशर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तरच घ्या, नसेल तर नसलं तरी चालेल. आपण पायनॅपल इसेन्स पण दोन तीन थेंब कलरसाठी टाकणार आहोत. रवा चांगला लालसर भाजला आहे, खमंग भाजला गेला पाहिजे असं बारीक गॅसवरती. घाई करून मोठ्या गॅसवर भाजू नका. आता हा पायनॅपलचा पल्प मिक्सरला लावलेला, तो मिक्स करून घेतो मी त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण दूध, अर्ध दूध आणि पाणी थोडं आधी मी घालून बघते, मिक्स करून सगळं चांगलं मिक्स करून घ्या. एकजीव करा सगळं आणि मग झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं फक्त वाफ घ्या, जास्त नाही. रवा शिजेपर्यंत साधारण 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्या. गॅस बारीकच ठेवायचा आहे. रवा चांगला शिजला आहे. आता आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत. आता एक पेला रव्याला मी 1 पाऊण पेला साखर घेतली आहे. तुम्हाला कमी जास्त कशी हवी तशी तुम्ही करू शकता. केशर घातलेलं दूध, पायनॅपल रंग येतो तरी सुद्धा मी पायनॅपल येलो कलर फ्लेवर आणि कलरसाठी 5-7 थेंब घातलेत. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. वेलची पावडर आवडीनुसार, बारीक 2 चमचे मी घालते. सगळं एकजीव करून एकजीव करून झाकण ठेवून बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ घ्या. 2-3 जास्त 5 मिनिटं ठेवलं तरी चालेल, म्हणजे तो चांगला पायनॅपलमध्ये असा आणि साखर वितळून एकजीव होऊन चांगला मुरतो तो. 3-4 मिनिटं बारीक गॅसवरती त्याला आता चांगली वाफ येऊ दे. वाफ आली की पायनॅपल शिरा खाण्यासाठी तयार आहे.
करून बघा, अतिशय टेस्टी लागतो आणि एक वेगळा असं शिऱ्यामधला चेंज बघायला मिळतो।